नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जुलै 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल, तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? एअर इंडियाच्या द्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कोठे स्थापन केली जात आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे, पर्याय क्रमांक बी अमरावती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर पर्याय क्रमांक बी अमरावती या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनची स्थापना केली जात आहे. कोणाच्या द्वारे? एअर इंडियाच्या द्वारे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिद्धार्थ मोहंती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिद्धार्थ मोहंती यांना या ठिकाणी LIC मध्ये या ठिकाणी नवीन MD आणि CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. MD फुल फॉर्म काय? मॅनेजिंग डायरेक्टर, मराठीमध्ये म्हणता येईल व्यवस्थापकीय संचालक. आणि CEO याचा फुल फॉर्म काय? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, याचा मराठीमध्ये अर्थ होतो मुख्य कार्यकारी अधिकारी. पहिलाच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच लेटेस्ट नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, लोकसभेचे नवीन अध्यक्ष बनलेत ओम बिर्लाजी, इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक बनलेत तपन कुमार डेका, 18व्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता बनलेत राहुल गांधी, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेत सुजाता सौनिक, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेत रवी अग्रवाल, 30व्या क्रमांकाचे लष्कर प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे उपेंद्र द्विवेदी यांची, लष्कराचे नवीन उपप्रमुख बनलेत NS राजा सुब्रमणी, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेत TV रविचंद्रन आणि पवन कुमार, 35वे या ठिकाणी परराष्ट्र सचिव बनलेत विक्रम मिसरी, पवन कपूर आहेत हे, पवन कुमार नाही, आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन अध्यक्ष बनलेत धीरेंद्र ओझा, आणि LIC चे नवीन MD आणि या ठिकाणी अध्यक्ष बनलेत सिद्धार्थ मोहंती. काल रात्री 7:30 आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण काय कव्हर केलेलं आहे, 7 जुलै 2024 जे काही ज्या ज्या ठिकाणी पोलीस भरतीचे या ठिकाणी पेपर्स झालेले आहेत, माझ्याकडे जेवढेही पेपर्स अवेलेबल होते किंवा प्रोव्हाइड करण्यात आले होते त्याच्यातील सगळे मिळून मी 100 प्रश्न जे काही चालू घडामोडीवरती विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो आणि जाणीवपूर्वक आणि या ठिकाणी जबाबदारीने मी ही गोष्ट बोलतोय, टोटल जे काही 100 प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत हे 100 पैकी 100 प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती कव्हर केलेले आहेत. ईबुकमध्ये याचा समावेश आहे, गेल्या वर्षीची ईबुक, या वर्षीची ईबुक याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न बघायला भेटणार आहेत. हे जे काही 6 महिन्याची मी प्रमोशन करत होतो ईबुकचं ते आज शेवटचं प्रमोशन असणार आहे. याच्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये याचं प्रमोशन नसणार आहे, कारण की ज्या पण विद्यार्थिनींनी आपल्या चॅनलचा कंटेंट या ठिकाणी पाहत आलेले आहेत आजपर्यंत, किंवा वहीमध्ये नोट्स काढलेले आहेत, किंवा हे ईबुक परचेस केलेले आहेत, याच्यावरती अभ्यास कमी रिव्हिजन जास्त मारलेला आहे, त्यांना याचा पुरेपूर फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे आज शेवटचं प्रमोशन असणार आहे. ही 6 महिन्याची आपल्या चॅनलची PDF आहे, जानेवारी 2024 ते जून 2024, आणि याची किंमत फक्त 99 रुपये आहे. हे 99 रुपये तुम्हाला कुठे सेंड करायचे आहेत? तर 96730 58 600 मोबाईल नंबर आहे हा माझा, फोनपे गुगल पे हाच नंबर आहे, सुहास भिसे असं नाव येईल. पेमेंट करून याच मोबाईलला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी ही PDF डिलिव्हर केली जाईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. एक देश आहे इराण नावाचा, तर त्या इराणचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मसूद पेजशकियान असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मसूद पेजशी कयान असं त्यांचं नाव आहे. इराणचे ते 9व्या क्रमांकाचे या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत.
प्रश्न क्रमांक दुसरा कशा संदर्भात आहे, देश आणि त्या देशाचे निवडण्यात आलेले नवीन राष्ट्राध्यक्ष यांच्याबद्दल आहे. या ठिकाणी इराणबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, आता नवीन अध्यक्ष बनले आहेत मसूद पेजशिकायन, राजधानी आहे तेहरान, चलन वापरलं जाते इराणी रियाल आणि भाषा वापरलं जाते पर्शियन. या ठिकाणी लगेच आपण काय करूया, 2024 वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या, लक्झेंबर्गचे आहेत ल्यूक फ्रिडेन, न्यूझीलंडचे आहेत ख्रिस्तोफर लगझन, पोलंडचे आहेत डोनाल्ड टस्क, फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल, येमेनचे आहेत अहमद अवाद बिन मुबारक, क्रोएशियाचे आहेत आंद्रेज प्लेकोविक, नेदरलँडचे आहेत डिक शूफ, ब्रिटनचे आहेत सर केयर स्टार्मर आणि इराणचे आहेत मसूद पेजशिकयान असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, 100% हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून लिहा. विनेश फोगटने स्पेनच्या ग्रँड प्रिक्समध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? 3 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आपल्या या ठिकाणी विनेश फोगट या वुमन प्लेअरने गोल्ड मेडल पटकावलेलं आहे, सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. आता या ठिकाणी या ज्या काही महिला खेळाडू आहेत यांच्याबद्दल काही ठराविक गोष्टी आहेत ज्या की एक्झामला ऑलरेडी विचारण्यात आलेल्या आहेत. लिहून घ्या सगळ्या गोष्टी. या कोण आहेत? तर या एक भारतीय कुस्तीपटू आहेत. कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर या हरियाणा राज्याला बिलॉंग करतात. कोणत्या वजनी किलोगटामध्ये यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे? तर महिलांच्या 50 वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. 2018 जे आशियाई गेम झाले होते त्याच्यामध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्याच्यानंतर जे काही राष्ट्रकुल गेम्स झाले मग त्याला आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल, कॉमनवेल्थ गेम्स. कॉमनवेल्थ गेम्स 2014, 2018 आणि 2022 तीनही राष्ट्रकुल खेळामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर आशियाई चॅम्पियनशिप झाल्या होत्या 2021, त्याच्यामध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर 3 लिहून घ्या, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू या ठिकाणी या बनलेल्या आहेत. त्याच्यानंतर जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक पदके जिंकणारी ही एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. त्याच्यानंतर लिहून घ्या, 2019 लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकन मिळालेली ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. यांना अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं. 2020 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 2016 अर्जुन पुरस्कार आणि 2018 पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? 4 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्यांना या ठिकाणी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी BCCIने या ठिकाणी ॲज अ कॅप्टन म्हणून परत एकदा या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक पाचवा विचारला जाऊ शकतो, कोणत्या विद्यापीठाने नुकतेच भगवद्गीतावरती अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? 5 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने या ठिकाणी अशा प्रकारचं डिक्लेरेशन केलेलं आहे, घोषणा केलेली आहे. आपली जी काही भगवद्गीता आहे त्याचा या ठिकाणी स्टडीमध्ये यूज करण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये ते इन्क्लूड करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, 22 क्रमांकाची स्टार मार्क करून लिहा, अंडरलाईन करून ठेवा, 22 क्रमांकाची भारत रशिया वार्षिक शिखर परिषद कोठे होत आहे? 6 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मॉस्को. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 22 क्रमांकाची भारत रशिया वार्षिक शिखर परिषद होत आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी एक पॉईंट आहे, 17th मीटिंग ऑफ PM मोदी अँड प्रेसिडेंट पुतीन इन लास्ट 10 म्हणजे मागच्या 10 राष्ट्रपती पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांची या ठिकाणी 17 क्रमांकाची ही मीटिंग आहे, बैठक आहे. लगेच या ठिकाणी वेगवेगळ्या परिषदांवरती रिव्हिजन टाकूया. दिव्य कला मेळा 2024 त्रिपुरा या ठिकाणी, 46 अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक आपल्या प्यारा भारतामध्ये, जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 नेदरलँडमध्ये, 10 जागतिक जलमंच बालीमध्ये, AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 स्वित्झर्लंडमध्ये, बायो इंटरनॅशनल कन्व्हेक्शन 2024 अमेरिकामध्ये, 112 आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंडमध्ये, पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोचीमध्ये आणि 22 भारत रशिया वार्षिक शिखर परिषद मॉस्कोमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, नुकतीच जगप्रसिद्ध असलेली रथयात्रा कुठे सुरू झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3 लिहून घ्या,
वार्षिक भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला नुकतीच सुरुवात झाली आहे. 53 वर्षानंतर ही यात्रा 2 दिवसाची होणार आहे. अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, रथयात्रा उत्सव कोणाला समर्पित केला जातो? तर 3 या ठिकाणी देव आहेत, जगन्नाथ, बलभद्रा आणि सुभद्रा यांना या ठिकाणी समर्पित केला जातो. अशा प्रकारची ही रथयात्रा असते, ही खूप मोठ्या जागतिक लेवलवरती या ठिकाणी साजरी होत असते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भारतातील वार्षिक संरक्षण उत्पादन किती आहे, ॲन्युअल डिफेन्स प्रोडक्शन किती आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1,26,887 कोटी. एवढं या ठिकाणी भारतातील 2023-24 या फायनान्शियल इयरमध्ये या ठिकाणी ॲन्युअल डिफेन्स प्रोडक्शन आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंगनुसार 2024 प्रवासींसाठी सर्वात महाग शहर कोणतं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हाँगकाँग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच वेगवेगळ्या निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती रिव्हिजन टाकूया. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 भारताचा क्रमांक आहे 49. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 आहे 7. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 आहे 4. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 आहे 93. लोकशाही निर्देशांक 2023 आहे 41. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 आहे 42. महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 आहे 113. UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 आहे 108. संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 आहे 134. आणि वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 आहे 126. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, कोणत्या 2 राज्यांनी पारबती कालीसिंध चंबळ लिंक प्रकल्पासाठी करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशातून भारताला 35,000 AK-203 असॉल्ट रायफल मिळालेल्या आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, युरोपमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी काय म्हणतील त्याला, ऍक्टिव्ह वोल्केनो मानला जाणारा प्रसिद्ध माउंट एटना खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक ए, इटली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, आमची ही जी काही मेहनत आहे ही कशी वाटते अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या वर्षामध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान देशामध्ये खेळवली जाणार आहे? 2026, 2025, 2028 की 2030? तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 जुलैला भरपूर दिवस असतात, राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, चार्टर्ड अकाउंटंट दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBIचा स्थापना दिवस. त्यानंतर 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस, या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे 6 जुलै. मग 6 जुलै 2024 यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस, आणि शेवट एक आहे 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. ठीक आहे.